नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज मार्केटमध्ये ओपनिंग छान झालं, पॉझिटिव्ह आपल्या अपेक्षेप्रमाणे होतं, परंतु क्लोजिंग थोडंसं निराशाजनक आहे। जी तेजीसाठी बघतायत त्यांच्यासाठी योग्य नाही। तर पाहूया उद्यासाठी ट्रेडिंगच्या महत्त्वपूर्ण लेवल्स काय राहतील। तत्पूर्वी आज अदानीचा जो आम्ही काही स्टॉक तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉल किंवा पुट जर तुम्ही ट्रेड करता अर्थात ऑप्शनमध्ये, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिला होता, कशी भन्नाट प्रकारे रॅली दिली, तुम्ही त्याला ऑब्झर्व केला का? आणि नसेल केला तर आजच टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण ते असे अपडेट्स तुम्हाला स्टॉक रिलेटेड माहिती मोफत आम्ही आमच्याकडून देण्याचा प्रयत्न करत असतो स्टडी पर्पजसाठी। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने आमचं चॅनल आहे। आता येतो मी पुन्हा एकदा निफ्टीकडे। निफ्टीची जर कंडिशन्स पाहायला गेली तर वरच्या लेवलला थोडी अडकळत होती, आणि ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल तिथे असं मला आठवते मी काय बोललो होतो, तर 19780 आसपास थोडा प्रॉफिट बुक करा, हे कालच्या व्हिडिओचं आपलं स्टेटमेंट होतं। ऑब्झर्व केलं तर 19800 लेवलपासून तो पुन्हा फिरला आहे खाली। ओके, म्हणजे कालचा रेजिस्टन्स आपला एकदम परफेक्ट काम केला, सकाळी पण आपण त्या लेवल्स दिल्या होत्या त्याच्यामध्ये। आता उद्या काय करायचं, डायरेक्ट मेन पॉइंटला हात घालतोय। जर लॉंगचा विचार करताय, तेजीचा विचार करताय, तर 19820 वरती जात नाही निफ्टी तोपर्यंत कॉलमध्ये एंट्री करू नका, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, पुढच्या मध्ये त्यांना विचार करायचा आहे, त्यांनी 19680 खाली आल्याशिवाय पुटमध्ये एंट्री करायची नाहीये। ओके, कारण ही जी मधली रेंज असेल इथे तुम्हाला मोठे टार्गेट्स घेता येणार नाहीत। तुम्ही पाहिलं असेल की दुपारनंतर मोस्टली ट्रॅपिंग केलं मार्केटने किंवा खूप लोकांची स्टॉपलॉस हिट करून टाकले। समजलं? आता जातोय बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीची जर कंडिशन्स आपण इथे पाहायला गेलो, 45200 खाली जात नाही तोपर्यंत पुटकडे बघायचं पण नाहीये। त्याच्यानंतरच मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येईल आणि तिथून आपल्याला एक चांगली सेलिंग रॅली पाहायला मिळू शकते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 45840 ही एक इम्पॉर्टंट रेझिस्टन्स लेवल आहे, याच्या वरती गेल्यानंतरच तेजीचा विचार करा। कालच्या अपेक्षित रॅलीनुसार मार्केटने रॅली दिली, 45600 रेझिस्टन्स होता क्विकली, तो ब्रेक करून पण तो 800 गेला ॲज पर कालचा अनालिसिस। तुम्ही कालचे पण व्हिडिओ पहा, जे लोक नवीन येतात बऱ्याच दिवसातून फॉलो करतात किंवा पहिल्यांदा काही लोक आलेले असतील तर जुने व्हिडिओ पण बघा, तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येईल। अवघड नाही आहे काय, एकदम सिम्पल साध्या सोप्या पद्धतीने आम्ही देतोय, परंतु त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून आमच्याशी कनेक्ट राहताल, अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। आता याच्यानंतर ना समजलं याच्या लेवल, आता जाऊ आपण फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीची जर आपण कंडिशन्स पाहायला गेलो याच्यामध्ये, तर 20200 हा महत्त्वाचा सपोर्ट झोन आहे, याच्या खालीच फिन निफ्टीमध्ये एक सेलिंग प्रेशर क्रिएट होणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, 20460 वरती जोपर्यंत स्पॉट जात नाही तोपर्यंत तेजी नाही, त्याच्यावरती तेजी करायची। लक्षात ठेवा, मी हा लेवल का देतो, असे मी तुम्हाला छोटे छोटे लेवल पण देऊ शकतो, नाही ते छोटे छोटे रेजिस्टन्स, परंतु ह्या लेवलच्या वरतीच मार्केटमध्ये मोठी रॅली कॅच करता येते। तुम्ही पाहिलं असेल जेही माझे रेजिस्टन्स असतात 80-90% एकदम तुम्हाला परफेक्ट लेवल काढून देणार आहेत आणि तुम्हाला हे शिकायचं आहे माझ्याकडून। ओके, तर 20200 खाली शॉर्ट्सफॉल किंवा पुट साईडला एंट्री आणि 20460 वरती अपसाईडला एंट्री। मित्रांनो, याच्यानंतर आपण बघूया काही महत्त्वाच्या गोष्टी। तत्पूर्वी तुम्हाला सांगेल, तुम्हाला अशा प्रकारचं अनालिसिस शिकायचं असेल तर 880-280-90-90 आमच्या टीमला कॉल करा आणि त्यांना सांगा की आम्हालाही ॲडव्हान्स सगळं डिटेल शिकायचं आहे, तुम्हाला छान प्रकारे ते पुढची माहिती देतील। काही 4 स्टॉकची नावं मी तुम्हाला देतो, त्याच्यावर लक्ष ठेवा, तुम्हाला उद्या स्टडी पर्पजसाठी हे स्टॉक असतील। अर्गो कॅपिटल लिमिटेड हा एक स्टॉक आहे, याच्यामध्ये 239 आज भाव बंद झालेला आहे, 241 वरती याच्यावर लक्ष ठेवा। 2 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, ग्लेनमार्कमध्ये 721 आज बंद झालेला आहे, 724 वरती ग्लेनमार्कवर लक्ष ठेवा। 3 नंबरचा स्टॉक असेल उद्याच्या स्टडीसाठी गुजरात इंडस्ट्रीज पॉवर कंपनी लिमिटेड, यामध्ये 109 आजचं क्लोजिंग आहे, 107 खाली यावर लक्ष ठेवा, सेलर्स ऍक्टिव्ह होतील। आणि त्याच्यानंतर ना 4 नंबरचा स्टॉक आहे सुंदरम फायनान्स लिमिटेड, याच्यामध्ये तुम्हाला 2544 आज क्लोज झालाय, 2538 खाली याच्यावर लक्ष ठेवा, सेलर्स जोरदार ऍक्टिव्ह होऊ शकतात। या व्यतिरिक्त मित्रांनो, हे 4 स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्येही ॲड करा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा। आणि महत्त्वाची गोष्ट, ट्रेडिंग जर्नल घेतलं नसेल तर आजच ट्रेडिंग जर्नल बुक करा आणि तुम्हाला हे जे आम्ही देतोय, तुम्ही जे ट्रेड करताय ते लिहायला सुरुवात करा, कारण आपणा सगळ्यांना
एक चांगला पोर्टफोलिओ बनवायचा आणि प्रॉफिटेबल ट्रेडर पण बनायचे. या व्यतिरिक्त असा कोणता टॉपिक आहे की ज्याच्यावर आम्ही तुमच्यापर्यंत एक छान टॉपिक माहिती घेऊन येऊ शकतो? अवश्य कमेंट करा, लवकरच आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात करू. धन्यवाद.